वळूयात पुढल्या बातमीकडे. कात्रजमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्यामधून बिबट्या पळालेला आहे, त्यासंदर्भातली महत्वाची बातमी आपण बघतोय. पुण्यातल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातला हा प्रकार आहे. 24 तासांपासून सध्या बिबट्याचा शोध सुरू आहे. अभिजित पोते माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत पुण्यामधून. अभिजित, आपण बघतोय सध्या बिबट्या पळालेला आणि 24 तासांपासून शोध सुरू आहे. नक्कीच सुमित, पुण्यातील राजीव गांधी कात्रजचं जे प्राणी संग्रहालय आहे तिथून काल सकाळच्या सुमारास जो बिबट्या होता तो फरार झालेला होता आणि बिबट्याची शोध मोहीम अजून देखील जी आहे त्या प्राणी संग्रहालयात सुरू असलेली पाहायला मिळते. खरं तर हंपीवरून 1 महिन्यापूर्वी हा बिबट्या या कात्रजच्या जो राजीव गांधी प्राणी संग्रहालय आहे तिथं आणण्यात आला होता आणि काल सकाळपासून तो बिबट्या जो आहे तो फरार आहे आणि इथं अधिकाऱ्यांकडून जे रेस्क्यू टीम आहे, अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत आणि पुणे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून गेल्या 24 तासापासून या प्राणी संग्रहालयात शोध मोहीम जी आहे बिबट्याची सुरू झालेली आहे. खरं तर खूप मोठं हे राजीव गांधी प्राणी संग्रहालय आहे आणि जी प्राथमिक माहिती काल मिळाली होती त्या अनुषंगानं हा बिबट्या कात्रजचा जो झू आहे त्याच्या आतच असल्याची माहिती आहे आणि आता पूर्णपणे सामान्य नागरिकांना प्रवेश जो आहे तो या प्राणी संग्रहालयात निषेध करण्यात आलेला आहे, बंद करण्यात आलेला आहे. कुठल्याही सामान्य माणसाला या प्राणी संग्रहालयात सोडलं जात नाही. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि रेस्क्यू टीम यांनी काल रात्रभर सर्च ऑपरेशन जे आहे ते सुरू ठेवलेलं आहे पण अजूनही बिबट्या जो आहे तो अद्याप फरार असल्याची खरं तर माहिती मिळत आहे. गेल्या 1 महिन्यापासून तो बिबट्या जो आहे तो याच राजीव गांधी प्राणी संग्रहालयात होता. हंपीवरून त्याला खरं तर आणण्यात आलं होतं आणि काल सकाळच्या सुमारास हा बिबट्या विलगीकरण कक्ष जो आहे तो या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचा तिथून फरार झालेला आहे आणि गेल्या 24 तासापासून बिबट्या सध्या सापडत नाहीये, पळालेला आहे बिबट्या आणि त्याचा शोध सध्या घेतला जातोय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.